धडाकेबाज ऍक्शन सीन आणि नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि या प्रेमवीराच्या कुटुंबातील नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमॅन्टिक आणि ऍक्शनचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला रॉकी हा मल्टीस्टार चित्रपट 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. असत्यविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक नायिकेच्या प्रेमाची फोडणी अशा मनोरंजनाचा संपूर्ण पॅकेज असलेला रॉकी चित्रपटामध्ये अनेक विशेष पैलू आहेत. बागी 2 चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अदनान शेख यांनी रॉकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केलंय. संदीप साळवे आणि अक्षय हिंदेलकर हे नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांनी केले असून संवाद आदित्य सबळे यांचा आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते राहुल देव हे या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत. आणि 8 मार्चला तो न विसरता थिएटरमध्ये बघा. आम्ही आमच्यापर्यंत धडपड केली आहे, तो चांगल्यात चांगला देण्याचा प्रयत्न केला. आणि मला नेहमी वाटतं की युथनी यावं, नवीन विचार यावे. मी तर या नवीन लोकांकडनं जास्त शिकतो सिनियरपेक्षा, कारण सिनियरिटीमध्ये एक रिजिडनेस आलेलं आहे, टाइपकास्ट आलेलं आहे. ही पोरं जास्ती स्मार्टर व्हर्जननी आलेली आहेत आत्ताची. त्याच्यामुळे मी एक काम करताना बघायचं की हा अँगल काय लावला अदनान सरांनी, हा शॉट काय होता, याच्यावर काय शॉट पडतो, किंवा संदीपने ॲक्शन कशी केली, अक्षय नेचरचे रिॲक्शन काय दिले, या बघायला मिळतात. तर ह्या युथला तुम्ही ॲक्सेप्ट करा, यांना प्रमोट करा आणि हा चित्रपट बघून हा मराठी व्यवसायाला एक हातभार लागू देऊन मी मला महाराष्ट्रात तमाम रसिक प्रेक्षकांना विनंती. या सिनेमामध्ये नायकीची भूमिका करते, माझ्या कॅरेक्टरचं नाव संजना आहे. संजना खूप सॉटेड आहे तिच्या लाईफमध्ये, पण तिला तिच्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण एन्जॉय करायला सुद्धा हवे. पण एका वेळेला असंही आहे की जर तिच्या आजूबाजूला चुकीचं करत असेल किंवा वाईट करत असेल तर त्या गोष्टीला ती विरोध करते. आणि जेव्हा फिल्ममध्ये ती अशा एका गोष्टीला विरोध करते आणि जेव्हा तिच्यावरचे अन्याय करतात, तेव्हा तिला तिच्या प्रेमाची, तिच्या रॉकीची जसं साथ मिळते त्यावर आमची इंटरेस्ट होती. अदनान आणि सर बोलले की मराठीमध्ये असं काहीतरी आपण करतो मोठ्या लेवलला ॲक्शनमध्ये, ते बोलले याच्या अगोदर पण आलेले आहे ॲक्शन सिनेमा, पण त्या लेवलला झाली नाही किंवा ते करणारे तसे नव्हते.